महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षांची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान दिलं गेलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टता येऊ शकेल. काही महिन्यांपूर्वी गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज महत्वाची सुनावणी पार पडेल. साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीच्या ऐवजी खुलं धोरण सुरू ठेवावं असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेलं आहे. कोटा पद्धतीला महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध आहे आणि यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. शिवसेनेप्रमाणेच पवार कुटुंबियांमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. तर रोहित पवार यांच्या विधानामागचा नेमका अर्थ काय असं आपण रोहितला विचारू. आणि सर्वच पक्षांना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपलं काम करावं अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे. रोहित पवारांच्या आरोपाला भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी असे आरोप केलेले जात असतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र यांनी नोंदवली. भाजपचे आमदार नितेश राणेंनी काल कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर संपत्तीवरनं बरेच आरोप त्यांनी केले. सोबतच भास्कर जाधव ते आदित्य ठाकरे ते उद्धव ठाकरे सन्मानावरती त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाईल असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. तसंच गैरमार्गानं आपण एकही रुपया कमावला असेल तर फासावर जाण्यासही तयार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नारायण राणेंच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. कुडाळ पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आपल्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं, पक्ष संपवण्याचाही प्रयत्न केला गेला, त्यांना निवडणुकीतनं माघार घेण्याची विनंती आपण का करू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर ठाकरेंनी चांगलंच म्हणण्याचं औदार्य दाखवलं नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. अभी तो पिक्चर बाकी है अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारविरोधात आज ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा निघेल. यात ठाकरे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि संघटनेतले शिवसैनिक सहभागी होतील. तब्बल 24 वर्षांनी काँग्रेसला आज नवे अध्यक्ष मिळतील. मल्लिकार्जुन खरगे किंवा शशी थरूर यांच्यापैकी एक जण अध्यक्ष होणार आहे. पुण्यामधल्या नीरा डावा कालव्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. संग्राम थोपटे यांनी प्रश्न मार्गी लावलेले असताना राष्ट्रवादी श्रेय घेण्याचा प्रयत्न करते असा आरोप थोपटे समर्थकांचा आहे. दिवाळीनिमित्त शिंदे सरकारकडनं काढण्यात आलेल्या आनंदाची शिधा योजनेवर अजित पवारांनी टीका केली. सरकारची रेशन योजना कागदावरतीच राहिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काल देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रासाठी अनेक महत्वाचे निर्णय झाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हायस्पीड रेल्वे, मुंबई सोलापूर, वंदे भारत एक्सप्रेस याविषयीचे मोठे निर्णय घेण्यात आले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्रामपंचायतीत त्यांच्या पक्षाच्या विजयी झालेल्या सर्व सदस्यांची भेट घेतली. या निवडणुकीत मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती विश्वास दाखवला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन 45 अभियान सुरू केलंय. या अंतर्गत भाजपच्या वतीनं राज्यातील प्रत्येक 20 घरांमागे एक संपर्क दूत नेमला जाईल आणि लोकांना आपलंसं केलं जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोहिमेची आखणी केली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राज्य सरकार एसटी महामंडळाला 45 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. दिवाळी भेट म्हणून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये हा निधी वितरित केला जाईल. यात महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी 5,000 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा या महिन्याचा पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला. शुक्रवारी म्हणजे 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार जमा करण्याचे आदेश दिले जात आहेत. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित करण्याचा सरकारचा विचार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडनं देण्यात आली. दीपावली निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुण्यामध्ये एसटी बसचं काल केलेलं नियोजन कोलमडलेलं पाहायला मिळालं.
पुण्यातल्या शिवाजीनगर बसस्थानकावर काल मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. गाड्या विलंबानं धावत होत्या त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले. दिवाळीच्या तोंडावर यवतमाळमध्ये खासगी बस चालकांकडनं प्रवाशांची लूट सुरू असल्याचं पुढे आलंय. अन्य वेळेला 1,000-1,500 रुपये असणारे तिकिटाचे दर आता दिवाळीच्या तोंडावरती 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत पोहोचले. औरंगाबादमधल्या मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवादरम्यान अभाविपनं गोंधळ घातला. केंद्रीय युवक महोत्सवाच्या दरम्यान एका नाटकाच्या सादरीकरणात सीता लावणी करत असल्यानं हे नाटक मध्येच थांबवत अभाविपनं जोरदार हंगामा केला. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं परतीचा पाऊस कोसळतोय. यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि बळीराजा संकटात आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अनमोल दागिन्यांचं डॉक्युमेंटेशनचं काम पूर्ण झालंय. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाईल अशी माहिती मंदिर प्रशासनाकडनं देण्यात आली आहे. तळकोकणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे वातावरणातली व्हिजिबिलिटी कमी झालेली असून गाड्या सावकाश चालवाव्या लागतात. या धुक्यामुळे पिकांवरती परिणाम होण्याची भीती आहे. बारामती आणि पुरंदर परिसरात झालेल्या पावसामुळे कऱ्हा नदीला महापूर आलाय. कऱ्हा नदी सध्या दुथडी भरून वाहते आणि पाणी नदीपात्राच्या बाहेर पडलंय. माकणी धरणातून पाणी सोडल्यामुळे तेरणा नदीला पाणी वाढलेलं आहे. यामुळे उस्मानाबाद कडे जाताना अंतर्गत रस्त्यावरचा कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेलेला आहे. या पुलाची उंची वाढवण्याचं काम मंजूर झालेलं असून काम रखडलेलं आहे त्यामुळे पुलावरनं प्रवास जोखमीचा बनलाय. मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा दिवाळी दरम्यान बंद असेल. 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्यांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. बेस्ट प्रशासन दिवाळी आणि भाऊबीजेच्या दिवशी 165 अतिरिक्त बस फेऱ्या चालवेल. सणासुदीच्या दिवशी होणारी गर्दी पाहता बेस्टनं हा निर्णय घेतलाय. दिवाळीच्या निमित्तानं 22 ऑक्टोबरपासून बेस्टच्या वतीनं सकाळच्या हेरिटेज बस सेवेचा शुभारंभ होणार आहे. या बसची तिकीटं बुक माय शो या ऍपवरनं बुक करता येतील. अंबरनाथच्या नेवाळी गावात एका टॅक्सी चालकाच्या घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलंय. लहान मुलं झोपलेली असताना चोरट्यांनी घरात घुसून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. अमरावती जिल्ह्यातील वरुडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनं दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोनही युवकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या दोनही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नसून ट्रॅव्हल्स चालकावरती पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची खिडकी तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि लाखोंचा ऐवज लंपास केलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आणि भद्रावती पोलीस घटनेचा अधिक तपास करतात. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरच्या सावली येथील महात्मा फुले चौकात एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली. यात शिरशी येथील देवानंद किनेकर आणि लक्ष्मीबाई किनेकर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. फटाके फराळ कुंभारवाड्यातल्या पणत्या सुद्धा या दिवाळी दरम्यान महागल्यात त्यामुळे दिवाळीची खरेदी जवळपास 20% महाग होते. जानेवारी मार्च या दरम्यान दुधाचे दर आणखी वाढतील असा अंदाज आहे. देशामध्ये दुधाची टंचाई सुद्धा निर्माण होऊ शकते असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलेलं आहे. नियमानुसार मिठाईवरती एक्सपायरी डेट लिहिणं व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मात्र अनेक मिठाईवाले मिठाईवरती एक्सपायरी डेट नमूद करत नसल्याचं आता पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत. ते डिफेन्स एक्स्पो 2022 उद्घाटन करतील आणि जुनागडमध्ये 3,580 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडेल. दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 23 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जातात आणि संध्याकाळी 5 वाजता ते रामललाचं दर्शन घेतील. त्यानंतर 6:30 वाजता शरयू घाटावरची आरती आणि दीपोत्सव कार्यक्रमात ते हजेरी लावतील. युएपीए अंतर्गत अटकेत असलेल्या उमर खालिदचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला. 2020 साली फेब्रुवारीत झालेल्या दिल्ली दंगलीच्या कटाचा खालिदवरती आरोप आहे. केदारनाथमधल्या एका पर्वतावर एक हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत पायलटसह 6 जणांचा मृत्यू झालाय. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं झाला नसल्याचं समोर आलंय. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या त्रुटींच्या अहवालानुसार हा अंदाज व्यक्त होतोय. उद्योगपती आणि अभिनेता सचिन जोशी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून न्यायालयानं मुक्त केलंय. ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सकडनं पैसे घेतल्याप्रकरणी ईडीनं सचिन जोशी यांना अटक केली होती. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क भारतामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवतील. मस्कच्या स्पेसएक्सने भारतामध्ये ही सेवा देण्यासाठी
दूरसंचार विभागाकडे परवाना मागितलाय. टी20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि न्यूझीलंड संघांच्या दरम्यान दुपारी 1:30 अभ्यास सामना पार पडणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.